नमस्कार, मी पंजाब डॉक हवामान अभ्यासक. आज आहे 12 ऑक्टोबर 2024. आजपासून सर्व शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे आणि विशेष म्हणजे आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या माझ्याकडून पंजाब डॉक कडून संपूर्ण शेतकरी वर्गाला सर्व जनतेस आभाळ भरून ढग भरून शुभेच्छा. आणि आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे आणि हे आहे माझ्या शेतामधून आज काय केलं दसरा आहे म्हणून या ठिकाणी आज रोटावेटर करून ठेवलं. कारण की राज्यामध्ये आता तुम्हाला सांगतो आज या ठिकाणाहून तुम्हाला अंदाज देणार आहे. कारण की राज्यामध्ये आज म्हणजे पाऊस म्हणजे आता म्हणजे 18 तारखेला जळगाव पासून निघून जायला तयारी केली परतून जायला तयार होणार आहे. आणि आपल्या मराठवाड्याकडून आणि इकडल्या काही भागाकडून मात्र 21 तारखेला निघून जाणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता सर्व शेतकऱ्यांचं सोय म्हणजे ज्वारीची पेरणी चालू आहे, हरभऱ्याची पेरणी चालू आहे. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन फक्त आज 12 आहे, आणखीन 7 दिवस पावसाचं म्हणजे वरुणराजाची हजेरी राहणार आहे. आणि तो पाऊस सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे पण जोराचा पडणार आहे. म्हणून तुम्ही तुमचं काय करा, पेरणीचं जसं निवेदन करायचं तसं करा. कारण की वरुणराजा आता 21 तारखेपासून आपल्या महाराष्ट्रातून निघून जायला तयार होणार आहे. म्हणजे 21 तारखेला आपल्या महाराष्ट्रातून परती म्हणजे पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि त्याच्यानंतर 5 नोव्हेंबरला थंडी खूप येणार आहे म्हणून हे देखील अंदाज द्यायचा. 21 तारखेच्या नंतर राज्यामध्ये अशी एकदा धुई खूप येईल, म्हणजे धुई येणार, धुराळी येणार, धुके मात्र येणार. म्हणून आपण समजायचं की आता पाऊस निघून जायला तयार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक माहिती समजून सांगतो, 16 आणि 17 तारखेदरम्यान काय होणार, धुई येणार आहे. धुई धुके म्हणतात, कोणी धुराळी म्हणतात, विदर्भात धुराळी म्हणतात. मग त्याच्यापासून लक्षात घ्यायचं, मग काय होईल, जाळी धुई येईल आणि लगेच जाळी धुई आल्याच्या नंतर तिथून पाऊस कम्प्लीट 12 दिवसाला निघून जातो. म्हणून हे अंदाज निसर्ग देतं. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन परत एक सांगतो की कधी कधी कुठून पाऊस निघणार आहे. म्हणजे 18 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर इकडं जळगाव जामोद, त्याच्यानंतर इकडं सिंदखेड राजापर्यंत, तसंच अकोला, इकडं अमरावती, हे पट्टा मात्र 18 तारखेला तिथून पावसाचा काढता पाय होणार आहे. आणि त्याच्यानंतर 19ला थोडा पुन्हा हे जालन्यापर्यंत येणार आहे. त्याच्यानंतर 20ला परत हे परभणीच्या पट्ट्यापर्यंत येणार आहे. 21-22ला इथून लगेच पाऊस निघून जायला तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सर्व शेतकऱ्याचा हरभरा पेरणीचा आता नेमकं नियोजन चालू आहे. ज्यांचं शेतं तयार झाले असेल तुम्ही काय करा, ह्या म्हणजे 8 दिवस पाऊस जशी वेळ भेटेल, समजा जशी वापसा असेल तसं तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा. कारण की राज्यामध्ये फक्त आता म्हणजे 21 तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला हे देखा, हे बघा, हे देखील मी देखील हे माझं संपूर्ण शेत, हे संपूर्ण शेत जवळपास रोटावेटर करून सगळं तयार करून ठेवलंय. आणि आता समजा एखादा पाऊस पडल्याच्या नंतर लगेच परत आता पेरणीची तयारी करणार आहे. म्हणून लक्षात येतं. आणि जरी नाही पाऊस पडला तर तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्याला की काय करायचं, चणा पेरत असताना जर पाऊस ओल कमी असेल तर त्या ट्रॅक्टरवर काय करा, असं ओझं ठेवून पेरून घ्या. आणि त्या ओझं पेरल्यानंतर चणा निघतो पण जमिनीमध्ये ओल खूप आहे, त्याच्यामुळे यावर्षीचा चणा चांगला नंबर एक पीक येणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस म्हणजे परतीला निघाला आहे. म्हणजे आता फक्त ह्या 7 दिवस पाऊस राहणार आहे. आज 12 आहे तर आणखीन जवळपास 20 तारखेपर्यंतच राज्यात पावसाचा वरुण राजाचा मुक्काम आहे. पण तो सर्व दूर नाही, भाग बदलत पडणार आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक सांगतो, सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पडणार आहे, कोकणापट्टीमध्ये जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर नाशिक ह्या भागामध्ये ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज घ्यायचा. म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त असणार आहे. म्हणजे ह्या 2-3 दिवसात देखील तिकडल्याच भागात जास्त असणार नाही. आणि मराठवाड्यात मात्र विदर्भ आणि पूर्व विदर्भात मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर परत लगेच उद्याच्या एक मेसेज देणार आहे. पण सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की वरुण राजा आता परतीला निघाला आहे. म्हणजे कम्प्लीट 21 तारखेला पाऊस आपल्यातून निघून जायच्या तयारीला आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात आता म्हणजे 12 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांच्या शेताची आता तयारी रोटावेटर करून घ्या, तुम्ही तुमच्या पेरणीची तयारी करा. पेरणी करत असताना खताचं नियोजन करा, व्यवस्थित सगळं बियाणाला सीड ट्रीटमेंट करा. आणि हरभरं पेरत असताना जितकं खोल पेरतं तितकं हरभरं चांगलं उगवतं. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यामध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो की 18 ऑक्टोबरच्या दरम्यान
तो पाऊस उत्तर महाराष्ट्र असा म्हणजे विदर्भाच्या काही भागातून असा 18 ऑक्टोबरला पाय म्हणजे तिथून निघणार आहे, म्हणजे तिकडला 18 ऑक्टोबर पर्यंत तिकडं पाऊस पडणार आहे, म्हणजे तिकडे जास्त पडणार नाही। आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस म्हणजे 19-21 दरम्यान समजा मराठवाड्यातल्या इकडल्या नांदेड ह्या भागाकडून इकडे म्हणजे थोडं उशिरा 3 दिवसांनी इकडून उशिरा निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं। राज्यात फक्त आता 7-8 दिवस औरंगराजची हजेरी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता। अचानक वातावरण बदलला, लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।